नगरसेवक बाबा मिस्त्री आणि ग्लोबल हेल्थ केअर यांच्या वतीनं नई जिंदगी परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोलापुरामध्ये सातत्यानं कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेसाठी नई जिंदगी परिसरामध्ये नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्लोबल हेल्थ केअर या संस्थेच्या सहकार्यानं घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले जात आहेत. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आणि सध्या सोलापुरामध्ये कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून नई जिंदगी परिसरातील प्रत्येक नागरिक, लहान मुलं, वयोवृद्ध, महिला या सर्वांची आरोग्य तपासणी या डॉक्टरांच्या टीम मार्फत केली जात आहे आणि त्यांच्यावर औषधोपचार केले जात आहेत. ही सेवा विनामूल्य असून लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य बजावत असल्याच्या भावना नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी यावेळी व्यक्त केल्या. कोरोना हा व्हायरस आजार अख्ख्या देशाला आदरून टाकणारा आजार आहे. आपला सोलापूर ग्रीन झोन असताना कोरोना हा थैमान घातला सोलापुरामध्ये. ह्याच अनुषंगाने आम्ही आमच्या प्रभागामध्ये ह्या ग्लोबल डॉक्टरांच्या टीमने गेल्या 2 दिवसापासून ह्या भागामध्ये सर्वे करत, ह्या सर्वेमध्ये आम्ही ह्या विचार केलं की आपल्या ह्या भागात जर कोरोनाचा पेशंट आढळला तर काय करावा, ह्यासाठी हे दक्षता घेण्यासाठी आम्ही हा सर्वे चालू केलेला आहे. प्रत्येक घरात जाऊन आम्ही विचारपूस करतो की तुम्हाला काय त्रास आहे का, आजार आहे का, ताप आहे का, खोकला, खाशी, दुसरा काय आजार आहे का, असा विचार करायला आम्ही. आम्हाला जसं आढळलं तर आम्ही 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा ठेवलो, ताबडतोब त्या पेशंटला आम्ही सिव्हिलला पाठवायचा व्यवस्था केली आहे. दुसरी गोष्ट, आज आपण करोना हा आजार बघितलं तर जास्तीत जास्त वयस्कर माणसाला त्याचा त्रास व्हायला आहे. 40-50-60 वरच लोकांना हे आजपर्यंत 2 पेशंट आपल्याकडे गेले ते वयात जास्त होती, अशा लोकांना झपाट्याने ते धराला. ह्यासाठी आम्ही सुद्धा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या लोकांना जास्त तपासणी करतो. घरात ज्येष्ठ नागरिक विचारतो असेल तर त्यांची तब्येत बघतो कशी आहे, कारण पुढचा आपल्याला कुठं तर ह्या करोनाला आपण संघर्ष करून हरवायचं असेल तर प्रत्येकाने हे काम करावं अशी माझी इच्छा आहे. यासाठी आमच्या प्रभागामध्ये आम्ही औषधसुद्धा जे किरकोळ आजार आहे, डोकं दुखत आहे, छोटासा ताप आहे, अशा लोकांना हे डॉक्टरच्या माध्यमातून आम्ही औषध उपलब्ध दिलेले. नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक दायित्व म्हणून ही वैद्यकीय सेवा विनामूल्य देत असून या उपक्रमास नागरिकांचं सहकार्य लाभत आहे अशी माहिती डॉक्टर अरमान पटेल यांनी यावेळी दिली. नमस्कार, मी डॉक्टर अरमान पटेल, नई जिंदगी या वॉर्डात आपले नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या विद्यमानाने त्यांच्या वॉर्डामध्ये सध्या ग्लोबल हेल्थ केअर फाउंडेशनच्या वतीनं आपण हे सर्वे करत आहोत. या सर्वेमध्ये जेणेकरून जे जे घरात आजारी आहे, जे काही त्रास आहे, त्यांना फ्री औषधे आम्ही या विद्यमानाने देत आहोत. तरी नागरिकांचे खूप चांगले प्रतिसाद आपल्याला भेटत आहे, तरी मी बाबा बनस्तरी यांचाही आभार व्यक्त करतो. कशा पद्धतीने चेकिंग करताय तुम्ही, काय लोकांपर्यंत सांगताय? आम्ही त्यांना विचारपूस करत आहो, घरात काय त्रास आहे, सर्दी, खोकला, जे काही आहे ते लोक आपल्याला सांगत आहेत. तरी जर काही सिम्पटम्स वगैरे, जसं की आता कोरोना व्हायरस आलेला आहे, त्या पद्धतीने काही सिम्पटम्स आपल्याला आढळून आलेच तर आम्ही तातडीने सिव्हिलला पाठवण्याचं तेही योजना आम्ही केलेली आहे. नगरसेवक यांचं बाबा मिस्त्री यांच्या वतीनं सगळे काही आपलं काही किरकोळ आजार असतील त्यांना का गोळ्या औषधे सोय जागेवर केली आहे का मेडिकलला? किरकोळ आजार असले तर आम्ही फ्री औषधे आमच्या वतीनं देत आहोत. कोरोना संकटाला जर हरवायचं असेल तर नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करावं. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळं कोणीही घराबाहेर पडू नये. प्रशासनाने सांगितलेल्या सूचना आणि नियमांचं पालन जर आपण केलं तर नक्कीच आपण कोरोनाला हरवू शकतो असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय.